वाघ नाही आहोत. अनेक ठिकाणी अशी उमेदवार आहेत, आम्हाला वाटतंय ते थोडे कमी पडत आहेत, पण ते कमी पडत असले तरी महाविकास आघाडी म्हणून, शिवसेना म्हणून आमची जबाबदारी आहे त्या उमेदवारांना विजयी करणं. जयंत पाटलांचं जी डरकाळी आहे ती वाघाची डरकाळी आहे. वाघाच्या ओठात एक पोटातच कधीच नसतं. वाघ खुलेपणानं घुमतो, फिरतो, डरकाळी फोडतो आणि त्याच्यामुळे सांगलीमध्ये बरेच वाघ मला दिसायला लागलेले आहेत अलीकडच्या काळामध्ये, आणि त्या वाघांचं जतन करणं गरजेचं आहे. नक्कीच आहे ना, माझी सांगलीतल्या संदर्भात राहुल गांधीशी चर्चा झालेली आहे काल. ठीक आहे, पाहू. माझं दिल्लीतल्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि ती चर्चा पुरेशी आहे, आणि मी जेव्हा चर्चा करतो तेव्हा माझ्या पद्धतीनं करतो. सर, एक वेगळा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांची काल एक मुलाखत प्रसिद्ध झाली मराठीमध्ये, त्यावेळेस त्यांनी एक आश्चर्यकारक वक्तव्य केले की ज्यावेळेस उद्धव ठाकरे हे अडचणीत असतील त्यावेळेस पहिला मदत करणारा मी नरेंद्र मोदी. हे खोटं बोलतात. नरेंद्र मोदी स्वतः अडचणीत आहेत आणि अडचणीत असलेला जो माणूस असतो अनेकदा, अडचणीतला व्यापारी, खास करून माणूस नाही, अडचणीत असलेला व्यापारी हा आपल्या फायद्यासाठी खोटं बोलतो असं चाणक्यानं सांगितलं आहे. मोदींना चाणक्याचा फार वेड आहे किंवा अमित शहा. अडचणीतला व्यापारी हा सगळ्यात जास्त खोटं बोलतो. मी व्यापारी हा शब्द वापरतो. नरेंद्र मोदी यांनीच अडचणी निर्माण केल्या महाराष्ट्रात आणि शिवसेनेमध्ये. एवढं त्यांना जर प्रेमाचा पाना फुटला असता तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे तोडली नसती. नुसती तोडली नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं नाव एका बेईमान माणसाला देण्याचं कृत्य केलं नसतं. बाळासाहेब ठाकरेंचं धनुष्यबाण एका बेईमान माणसाच्या हातावर ठेवलं नसतं. तेव्हा हे जे आता त्यांचं जे प्रेम आहे उफाळून आलेलं आहे ते खोटं आहे, ते नकासुरू आहे. परंतु वक्तव्य करून ठाकरेंसाठी एक वेगळी विंडो मोदी ओपन, विंडो काय, दरवाजे उघडले तरी आम्ही त्या दरवाजाच्या समोर उभे राहणार नाही. स्वाभिमान नावाची गोष्ट या महाराष्ट्रात शिल्लक आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी निवडणूक हारतायत, त्यांना बहुमत मिळत नाही आहे, म्हणून ते आता या फटी, दरवाजे, विंडो उघडायच्या मागे लागले. दुसरीकडे पवारांवरती पण त्यांनी टीका केली आहे की पक्षामध्ये त्यांच्या कुटुंबामध्येच कलह होतं की पक्षामध्ये वर्चस्व कोण निर्माण करणार. जे पक्ष उद्या तुमची सत्ता जाईल तेव्हा तुमच्या पक्षात यापेक्षा वाईट कलह निर्माण होणार आहे, हे लिहून ठेवा. नरेंद्र मोदी किंवा अमित शहा म्हणजे ब्रह्मदेव नाही, रामकृष्णही आले गेले, तिथे मोदी आणि शहा कोण, कळलं का? हां, सोडून द्यावं. तुम्हाला सांगलीकरांना नको ते लोकांची नावं सकाळ सकाळ घ्यायची फार त्रास आहे. बघा, सलमान खानची खेद ज्या पद्धतीने रंगवली वाढवली ती संपूर्ण प्रकार संशयास्पद होता, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. आता जो आरोपी पकडून आणला त्याचा मृत्यू झाला, त्याच्यामुळे मी जे सांगत होतो त्याला पुष्टी मिळते. पोलिसांपेक्षा मुंबईतली गुन्हेगारी काय आणि कशाप्रकारे पोलीस ऑपरेट करतात हे जास्त मला माहिती आहे, मी खात्रीनं सांगतो. एकेकाळी दाऊद इब्राहिम मुंबईत असताना मुंबईतला सगळ्यात उत्तम क्राईम रिपोर्टिंग करणारा मी होतो, तर मला माहिती आहे काय चालतं मुंबई पोलिसांचं ते आणि गुन्हेगारांचं.